तपेल घासत होती, त्या तपेलाचं काठ तुटला होता, घासता घासता अंगठा चिरला, अंगठा चिरला की माती, नदीची माती राग तिच्या अंगठ्याच्या जखमेत चिरी, डोळ्यात अश्रू वाहत होते, माझ्या माय बापा बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या, डोळ्यात अश्रू होते, ओळी चिंब झाली होती, तेवढ्याच शेजारी येऊन बसली, अगं रखमे अगं तुला कळलं का? मी म्हटले नाही बाई मला नाही काही कळलं. अगं तुझ्या सख्या भावानं मुंबईमध्ये 50 लाखाचा बंगला घेतला ना. एवढं दुःख भोगत असताना सुद्धा बहिणीला भावाच्या 50 लाखाच्या बंगल्याचा आनंद वाटला माझ्या बहिणीनं, आनंद वाटला. हसू लागली गानामध्ये, एका डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू होते, एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू होते. माझ्या दादाला बंगला घेतला, कुठे राहू बाई माझा भाऊ सुखी राहू. अरे जी बाई एवढे काबड कष्ट करते, लोकांच्या इथं नांदते, मनाजोग काहीच नाही, तरी सुद्धा मनाजोग करून पडली पत्र पदरी पडलं पवित्र झालं म्हणून राहते. त्या बहिणीला जो भाऊ क्षणभर सुद्धा विसरणार नाही. आपल्या मुलाच्या शाळेबरोबर बहिणीच्या मुलाला शाळेमध्ये कॉन्व्हेंट स्कूलला जो भाऊ पाठवीन, त्या भावाचं सगळं जीवन देवाचं द्वार होईल. आता सांगतो आई वडिलांनी किती केलं, वडिलांनी संतोषाची गेले बिचारे, आनंद तुमच्या स्मृती आठवणींच्या गाभाऱ्यात तुमच्या अस्तित्व जपून ठेवतो, आम्ही मनाच्या देवाऱ्यात काय बाप कष्ट करतो. मला म्हणतो मी अवतार माझ्या माझ्या 100 कविता आहेत बापावर, 100 कविता मी बघा ना बाप कसा आहे. खमीस कवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदाची गाळ जोडलेलं, मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना, माझा हुंडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, खमीस कवाटी फाटलेल, सुई जोड्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेल, आली जत्रा गावाची बाप जुंगारी जायाचा, उदार पाधार कापड पोरांना हांगायचा. यांच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे आणि ते भोगलंय सगळं, आणि मुलीला बाप खूप आवडतो. सगळ्या जरी माहेर राहत असल्या ना, ते रोज बापाच्या आठवण मध्येपर्यंत आठवण होते. माझ्या बापाने दिलं बाई, माझ्या बापाने दिलं ये, माझ्या बापाने हे दिलं बाई, माझ्या बापाने ते दिलं बाई. बाप जुंदरी जायाचा उदार पादार कापड पोरांना आणायचा, जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता लई मनात करायचा, महिना महिना बापाला माझ्या तमाकून सायची, आमच्या सुखाची चिंता त्याला सदैव असायची. चुल पेटत नवती दिस दिवस घराला, पाणी भरताण्यासाठी संतोष बा रडू नको बेटा. आमच्या सुखाची चिंता त्याला मनात असायची, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वापरे कवीचा जीव तसा वनवाशी झाला, मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना, माझा हुंडका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्हणजे ही कविता मी लिहिली, मी माझा बाप स्वतः पाहिला. गावची पाठीकी असताना सुद्धा 9-10 भावंड खायला यांचं पोट भरता भरता नाकी 9 येईल माझ्या बापाला. कुठंतरी पायली आषाढ आषाढ महिन्यामध्ये कुठंतरी पिशवी घेऊन जायची, पायली होऊन कधी कुठंतरी घेऊन यायची, आणि पोरांचं फोटो करायचं. बाप म्हणजे खूप मोठं पात्र आहे हो,
बाप मोठी प्रतिष्ठा आहे, बाप मोठं वैभव आहे, बाप मोठा आनंद आहे, बाप कोपऱ्यामध्ये जरी असला ना तर बरं वाटतो. आणि म्हणून शेवटची गोष्ट सांगते मी की आई वडील या पुण्याच्या राशी आहे, त्या आई वडिलांना मी क्षणभर सुद्धा विसरणार नाही अशा प्रकारचा संकल्प ज्या क्षणी तुमचा येईल मुलांना, तुमचा दिवस देवाचं द्वार ठरल्याशिवाय. आणि मग काय सगळ्या समीपता स्वरूपता सलोपता सायुजता सगळ्या मुक्ती प्राप्त होतील. आणि मग हरी शब्दाचा व्यापक अर्थ होतो तो सावका महाराजांना कळाला. हरी म्हणजे व्यापकता, भगवंताचं स्वरूप केळीच्या झाडात आहे, भगवंताचं स्वरूप त्या घासात आहे, भगवंताचं स्वरूप त्या समोरच्या झाडात आहे, समोर त्या लिंबामध्ये भगवंत आहे, आंब्यामध्ये भगवंत आहे. एका पानासारखं दुसरं पान नाही, एका फळासारखं दुसरं फळ नाही. आणि 152 झाडं आपल्या समोर आहेत, त्या आपल्याला औषध म्हणून कामाला येतात. बेलाचं झाड डायबिटीस घालवतो, प्रमाणामध्ये ठेवतो. आणि ते उन्हाळीचं झाड असतं ना, उन्हाळीचं झाड ते सुद्धा माणसाचं डायबिटीस कमी करतं काढा पिल्यावर. कोरफडाचं आवळ्याचं हे सगळे भगवंताची रूपं आहेत. आणि अशी भगवंताची रूपं जो सदैव हरी हरी म्हणून त्या हरीच्या व्यापकतेला सांभाळी एक एक वृक्ष लावी. नखरम दादा गेले आता परत येणार नाही, आपण किती रडलो लागलो तरी आपले वडील परत येणार नाही. पण त्या वडिलांच्या स्मरणात सगळ्या बहिणींनी सुनांनी मुलांनी पुतण्यांनी भावंडांनी एक झाड बेलाचं नथुराम दादांच्या नावाने लावायचं असा मी सर्वांना संकल्प सांगतो. प्रत्येकाने वर हात करा की मी झाड लावीन म्हणून. लावा बेलाचं झाड लावा. आणि संतोष सारखा गोड मुलगा आहे, आपल्या वडिलांच्या आठवणीने त्याला खूप वैभरून आलं. तर मी इथेच थांबतो. देवाच्या द्वारामध्ये म्हणजे कर्तव्याच्या द्वारा, देवाच्या द्वारामध्ये म्हणजे सेवेच्या द्वारात, देवाच्या द्वारात म्हणजे कर्माच्या द्वारात आपण उभे राहावं. आपलं कर्मच धर्म बनवून जाईल. धर्माच्या द्वारात राहण्यापेक्षा कर्माच्या द्वारात उभे राहिले, कर्मच आपला धर्म होईल. धर्म आपला खूप श्रेष्ठ आहे आणि त्या धर्मामध्ये आपलं हे सगळं वाग वागायला शिकवलं जातं. म्हणून आपला धर्म हा खूप पवित्र आहे. त्या धर्माविषयी सर्वांचं प्रेम असावं आणि वारकरी संप्रदायाच्या पुढे आपण धरून राहावं अशा प्रकारची विनंती करतो. विठोबा.